शहराचे पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की शाहू चौक भागामध्ये एका कारमध्ये गुटखा येत आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी त्या भागात सापळा लावला आणि त्यांना एक कार ज्यामध्ये 1,35,000 रुपयाचा गुटखा आणि 60,000 रुपयाची कार असे 1,95,000 रुपयाचा मुद्देमाल पोलीस अंमलदार यांनी पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे। याबाबतची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभाग लातूर येथे देण्यात आली। तेथील अन्न भेसळ नियंत्रकचे अधिकारी श्री लोंडे साहेब यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिल्याने त्यावरून पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास PSI श्री येडके साहेब करत आहेत। सर्व नागरिकांना आवाहन आहे की महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा याची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत आहे असे आपण आपणास माहिती कुठे मिळाल्यास आपण पोलीस विभागाला कळवावे। तसेच तरुण पिढीला या गुटख्यासारख्या वाईट व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांना आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद।